हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल बीएफसी अकेडमी। बीएफसी क्लासेस मध्ये मित्रांनो तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सुरुवात करणार आहोत आपले वैवारी या चॅप्टरला। ओके, वैवारीवरील आजचा हा आपला पहिला भाग पाहूया आपण या व्हिडिओ मध्ये। त्यासाठी व्हिडिओला पाहिजे शेवटपर्यंत। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या सबस्क्राईब, सोबत बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्यायची। ओके फ्रेंड्स, तर मित्रांनो जसे की पोलीस भरतीसाठी भरपूर महत्वाचे असणारे असे हे चॅप्टर आहे, यापैकी तुम्हाला प्रश्न बनतात म्हणजे बनतात पोलीस भरतीला। ओके, वैवारीवरील तर पाहूया मग यातील आपले प्रश्न। मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तुमच्या प्रतिक्रिया मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरायचं नाही। ओके चला तर मग सुरुवात करूया बघा आजच्या पहिल्या प्रश्नाला। तर पहिला प्रश्न आहे की निनादार आणि त्याची आई यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे, तर निनादच्या आईचे सध्याचे वय किती? बरोबर। तर मित्रांनो बघा, ह्या प्रश्नाला सोडविण्यासाठी पहिले एक गोष्ट लक्षात घ्यायची, तो मोठा असणार त्यालाच पुढे लिहायचे। बरोबर, कारण इथे जी संख्या आहे दुसरी, फरक मायनस मध्ये नाही, मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस करणार तर उत्तर बरोबर प्लस मध्ये येतं, पण लहान संख्येतनं मोठी संख्या वजा केली तर उत्तर मायनस येतं। म्हणून आपल्याला मोठा जो असणार, आई वडील हे मोठे असतात म्हणून त्यांना पुढे लिहायचं। बरोबर, मग आपण काय करणार मित्रांनो, यासाठी निनाद साठी वाय वापरूया आणि आईसाठी एक्स घेऊया। बरोबर, आईसाठी एक्स आणि निनाद साठी वाय घेऊया। बरोबर, मग एक्स प्लस वाय, कारण की आई आणि निनाद या दोघांच्या वयाची बेरीज 52 आहे, बेरीज केली मिळणार किती 52, आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष, आईच्या वयातनं निनादचे वय मायनस केले तर किती मिळतोय 24 वर्ष मिळत आहे। बरोबर, या प्रकारे दोन्ही अटी दिल्या आहेत, त्या प्रकारे दोन्ही अटी मी लिहून घेतलेल्या आहे। आता बघा काय करायचं, दोघांमध्ये जर बघा असं एकाला प्लस आणि एकाला मायनस असेल तर त्यांची बेरीज करून टाकायची। बरोबर, या दोघांची आपण बेरीज करून घेऊया। बरोबर, हा प्लस 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 होणार म्हणजे एक्स आणि एक्स मिळणार 2x। आता इथे हा एक प्लस आणि एक मायनस आहे, प्लस मायनस मायनस हे कॅन्सल होऊन जाईल। बरोबर, आणि इकडे या दोघांची प्लस, 2 आणि 4 6 5 आणि 2 7। बरोबर, एक्सची किंमत काढायची, गुंतो तिकडे जाऊन भागेल म्हणजेच एक्स बरोबर काय येणार 76/2, किती मिळणार एक्सची किंमत 32 6 1 2 16, एक्स मिळून जर 38। आपल्याला एक्स आई विचारले का, तर निनादच्या आईचे सध्याचे वय किती, एक्स मानला होता, एक्स मिळाला 38, म्हणजे निनादच्या आईचे वय किती असणार 38 वर्ष असेल। क्लिअर आहे? तर बघा या प्रकारे ह्या प्रश्नाला सोडवायचे होते, इझी आहे मित्रांनो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। ओके बघा दुसरा बघूया, चैताली आणि तिच्या वडिलांच्या वयाची बेरीज 56 वर्ष आहे। बरोबर, वडील मानूया एक्स, चैताली मानूया वाय। बरोबर, वडील मानले मी एक्स, चैताली मानले वाय, यांच्या वयाची बेरीज 56 म्हणजे एक्स प्लस वाय बरोबर किती, तर 56। नंतर त्यांच्या वयातील फरक 22 वर्ष, म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज केली वजाबाकी केली तर 22 मिळतो, म्हणजेच काय एक्स वजा वाय बरोबर किती मिळणार मित्रांनो, तर मिळेल 22। मग आता बघा या दोघांची करून घेऊया बेरीज। आता बेरीज करताना काय करणार, तर हे दोन्ही कॅन्सल होतात, एक्स आणि एक्स मिळणार 2x, हा होऊन जाईल कॅन्सल। इकडे या दोघांची बेरीज किती मिळते 6 आणि 2 8, आणि हे मिळतील 7। बघा या एक्स ची किंमत काढायची, त्याला भागून घ्या म्हणजे एक्स काय मिळणार तुमचा 32 6 आणि 92 8, म्हणजेच एक्स मिळून जातो 39। आपल्याला विचारलं काय, तर चैतालीचे सध्याचे वय किती, चैतालीचे विचारले आहे, चैताली वाय आहे। मग बघा या ठिकाणी काय आहे, तर एक्स मधनं वाय वजा केलं तर 22 मिळतो, मग 22 वजा करून घ्या, किंवा या दोघांची बेरीज 39 मध्ये 56 मधनं 39 वजा करा, नाहीतर 39 मधनं 22 वजा करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल। मग आपण 39 मधनं 22 वजा करून घेऊ, काय मिळणार हा 7 आणि हा 1, तर ती चैतालीचे वय काय असणार मित्रांनो 17 वर्ष असेल। किंवा तुम्ही ह्या 56 मधनं 39 हाही वजा करू शकतात, तरीही तुम्हाला उत्तर मिळून जाईल। ओके फ्रेंड्स,
चला तर मग जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. चला तर मग बघूया मित्रांनो तिसरा प्रश्न. तर विराज आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1+3 होईल. तर विराजचे आईचे वय किती? मग बघा या ठिकाणी काय सांगितलं की विराज आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे. विराज आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज किती आहे? 36 वर्ष आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1+3 होईल. काय होतंय? 1+3 होऊन जाईल त्यांच्या वयाची बेरीज. तर विराजचे आजचे वय किती? बरोबर. मग आपण बघा काय करणार की दोघांच्या वयाची बेरीज तुम्हाला माहिती आहे किती आहे? 36 आहे. 4 वर्षानंतर विराजही वाढेल 4 वर्षांनी आणि त्याची आईही वाढणार 4 वर्षांनी. बरोबर. म्हणजेच 4 वर्षानंतर त्यांची बेरीज किती होऊन जाईल? 36 मध्ये हा 4 तो 4 8 वाढवायचा, किती होऊन जाईल मित्रांनो? 44 वर्ष. बरोबर. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 44 होऊन जाईल. गुणोत्तर दिलंय हे, तर काय करणार? एक्स अधिक 3x बरोबर काय करणार? 44. बरोबर. 4 वर्षाचे गुणोत्तर हे दिले. मग 4 वर्षानंतरची बेरीज काय होणार? तर आई पण 4 वर्षांनी वाढेल, मुलगाही 4 वर्षांनी वाढणार. म्हणजे कितीची वाढ होणार? 8 वर्षांची. 8 वर्षांची वाढ केली. बघा एक्स एक्स किती होणार? 4x बरोबर 44. म्हणजे एक्स बरोबर किती मित्रांनो? तर होणार तो 11. एक्स बरोबर मिळून जाईल 11. तर विराजचे आजचे वय किती? आता एक्स मिळाला 11, विराजचे आजचे वय, हे गुणोत्तर कधीच आहे मित्रांनो? हे 4 वर्षानंतरच आहे. मग याप्रमाणे काढून घेऊ, विराज किती आहे 4 वर्षानंतर? 11 वयाचा आहे. बरोबर. आता आजच पाहिजे तर 4 मायनस करा, याच्यातनं 4 मायनस करणार तर 7 वर्षाचा किती होऊन जाईल? तो 7 वर्षाचा होऊन जाईल. क्लिअर आहे? कळतंय मित्रांनो? बघा शॉर्टकट आहे, जास्त काही अवघड नाही. ओके, दुसऱ्या प्रश्नावरून क्लिअरिटी मिळून जाईल. क्लिअर आहे? चला तर जाऊया मित्रांनो बघा दुसरा प्रश्न. बघा इथे काय दिलंय? आई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2+1 होईल. तर आईचे आजचे वय किती? बघा ही ओळ राहू द्या. इथे दोघांच्या वयाची बेरीज सांगितली आहे. बरोबर. तर ती बेरीज 44 आहे. 8 वर्षानंतर काय होणार? आई पण 8 वर्षाने वाढेल, मुलगाही वाढणार. म्हणजे 16 वर्षाची वाढ होईल. म्हणजे 44 मध्ये आपण 16 मिळवूया तर किती होणार? 60 होऊन जाईल. बरोबर. किती होणार दोघांची बेरीज? 60 होईल. आजचे गुणोत्तर दिले 2+1. मग आपण यांना करू हा 2x अधिक एक्स, 1x म्हणजे एक्स बरोबर किती? बेरीज केली तर 60. बरोबर. हे केव्हाचे? 8 वर्षानंतरचे. मग आता इथे यांची काढून घ्या, 2 आणि हा 1 3, 3x बरोबर 60. म्हणजे एक्स किती मिळून जाईल? 3 × 2 = 6 आणि हा 0. एक्स मिळून जाईल मित्रांनो 20. आता विचारलं काय आहे? तर आईचे आजचे वय किती? आईचं गुणोत्तर 2x बरोबर. बघा त्याच्या वयाचे गुणोत्तर, आईचे गुणोत्तर 2x. तर आजचे वय विचारलंय तर त्यावेळेचं वय काढून घेऊया. 2 × 20 किती होणार? 40. हे 40 वय कधीचं मित्रांनो? 8 वर्षानंतर 40 आहे. बरोबर. केव्हा आहे? 8 वर्षानंतर ती 40ची आहे. आज कितीचे असणार? तर 40 मधनं 8 मायनस करा, 40 − 8 किती असणार मित्रांनो? तर 32 वर्ष. ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार. ओके, क्लिअर आहे? तर जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न की 6 वर्षापूर्वी वडील व मुलगा यांच्या वयाचे फरक 28 वर्ष होता आणि 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 12+5 होईल. तर 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय किती? बघा आता या ठिकाणी प्रश्नामध्ये काय सांगितलंय की 6 वर्षापूर्वी वडील व मुलगा यांच्या वयातील फरक 28 वर्ष. वयातील फरक हा नेहमी समान असतो मुलांना. ओके मित्रांनो, कसा? तर समजा बघा, मुलगा 2 वर्षाचा, वडील जर 25 वर्षाचे. बरोबर. 2 वर्षानंतर हा किती होणार? मुलगा 4 वर्षाचा, वडील 27 चे. बरोबर. त्यांच्यामधील जे अंतर असणार ते नेहमी समान असणार. ओके,
म्हणजे फरक नेहमी कसा असतो, समान असतो। मग त्याप्रमाणे आपण पहिले फरक काढून घेऊया, बरोबर। हा 12 बघा, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 12:5 आहे। गुणोत्तर कसेही असो फरक नेहमी समान असतो, बरोबर। वय कितीही होऊ द्या, त्यांच्यातील जो फरक आहे तो समान आहे। म्हणून आपण गुणोत्तराप्रमाणे जाऊया, तर 12x आणि फरक म्हटलंय म्हणजे -5x बरोबर किती, तर 28 बरोबर, एक्स ची किंमत काढण्यासाठी। बाकी काहीच विचार करायचा नाहीये, जो गुणोत्तर दिलाय ते गुणोत्तर आणि फरक बरोबर त्याप्रमाणे हे करून घ्यायचं। फरक म्हणजे वजा बाकी, त्या गुणोत्तराची वजा बाकी करून घेतली, बरोबर। किती, 12 ना 5 गेले 7, एक्स बरोबर 28, 28 ला 7 भाग दिल्यास एक्स मिळून जाईल तुमचा 4, एक्स ची किंमत किती मिळून जाईल 4, क्लिअर आहे। बघा हा तिकडे जाऊन भागेल 7 चौक 28, क्लिअर। मग आता बघा हे मिळालं एक्स ची किंमत। आता इथे काय सांगितलंय, तर 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय किती, 6 वर्षापूर्वी विचारले, बरोबर। आपण गुणोत्तराप्रमाणे जर वय काढलं, वडिलांचं 12x होतं, बरोबर, 12 चौक किती 48, हे वय मिळालं। आता हे वय कधीचं आहे, 6 वर्षापूर्वी वडिलांच्या व मुलाच्या वयाचे वयातील फरक 28 वर्ष, हे सोडून द्या। आणि 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 12:5 होईल। 6 वर्षानंतर, आजपासून 6 वर्षानंतर हे गुणोत्तर होत आहे, म्हणजे हे वय कधीचं मिळालं, 6 वर्षानंतरचे। मग आजचे किती, तर याच्यातनं किती 6 मायनस करायचे, 48 - 6 मिळणार 42, हे झालं आजचं वय। हे कधीचे वय, आजचे। आपल्याला कधीचं विचारलं आहे, तर 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय किती, अजून 6 वर्ष मागे घेऊन जायचंय, म्हणून परत 6 कमी करा, -6 करणार, तर 42 मधनं 6 जाणार, ते 2 ते 4 36, तर 6 वर्षापूर्वी त्या व्यक्तीचे त्याच्या वडिलांचे वय किती असणार, 36 वर्ष असेल, ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार, क्लिअर आहे, कळतंय मित्रांनो। बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे फरक म्हटलाय, गुणोत्तराप्रमाणे फरक नेहमी समान असतो, तो काढून घेतला त्याप्रमाणे एक्स मिळाला, एक्स प्रमाणे ते गुणोत्तर जेव्हा ज्या काळातील आहे, 6 वर्षानंतरचं गुणोत्तर होतं, 6 वर्षानंतर त्याचे वय मिळाले, आजचे वय काढले तर ते 42 मिळाले, 6 वर्षापूर्वीचे विचारले होते ते 36 मिळाले, क्लिअर आहे। तर जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। बघा पुढचा प्रश्न, 10 वर्षापूर्वी आई व तिच्या मुलीच्या वयातील फरक, वयातील, ओके, थोड्याफार मिस्टेक आहे ते चेक करून घ्यायचे, वयातील फरक 15 वर्ष आहे, दोघांच्या वयातील फरक 25 वर्षाचा फरक आहे होता, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे। मग आता पहिले तर विचार करायचा गुणोत्तर आणि त्यांचा फरक, बरोबर, फक्त 2 गोष्टींचा विचार करायचा। गुणोत्तराप्रमाणे 2x - x बरोबर 25, हे कळालं मित्रांनो। बघा यांच्यामध्ये एक्स एक्स मिळवून दिला आणि दोघांची वजा बाकी 25 आहे, फरक 25 आहे म्हणून, बरोबर। मग 2x - x जाणार, एक्स बरोबर 25 मिळून जाईल, एक्स मिळाला 25। मग काय करू मित्रांनो, तर त्यांचे हे गुणोत्तर ज्या काळातील दिलेलं आहे त्याप्रमाणे वय काढून घेऊ, तर 25 × 2 = 50, वडिलांचं 50, सॉरी आई दिले का, आईचे 50 आणि मुलीचे किती, तर 25, हे मिळून जाईल, बरोबर। आता हे कधीचे आहे, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर, 5 वर्षानंतरचे आहे, तर आईचे आजचे वय किती, आईचं आजचं वय विचारलंय, आजचं वय काय असणार, हे 5 वर्षानंतरचे आहे, आजचे विचारले, तर 5 - करा, 50 - 5 = 45, तर आईचे आजचे वय किती असणार मित्रांनो, 45 वर्ष असणार, ऑप्शन नंबर 1 बरोबर असेल, क्लिअर आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार। तर मित्रांनो ह्या प्रकारे ह्या प्रश्नाला सोडवायचे होते, क्लिअर आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। बघा पुढचा प्रश्न काय सांगितलाय, 8 वर्षापूर्वी प्रकाश व त्याचा मुलगा मानस यांच्या वयाचे फरक, वयाचा फरक किती आहे, 28 वर्ष होता, आणि 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 15:8 होईल। 12 वर्षानंतर काय होत आहे, ते 15:8 होईल, कधी झालं, हे 12 वर्षानंतर होत आहे। मग बघा आपण 12 वर्ष
फरक आहे 28, प्रमाण मिळालं मग याला आपण करून घेऊ 15x वजा 8x बरोबर किती 28, वयातील फरक बरोबर। मग त्याप्रमाणे 15x मधनं 8x जाणार किती उरतील 5, 3, 7x, ओके 7x बरोबर 28, हा 7 जर 28 ला भागेल तर किती मिळणार 4 मिळून जाईल बरोबर, x ची किंमत किती मिळून जाईल 4 मिळणार। आता ह्या x प्रमाणे वय काढून घेऊया आपण, तर काय मिळणार याचे वय 15 चौक 60, याचे वय 8 चौक 32, ओके हे मिळून जाईल। तर मानसचे आजचे वय, मानसचे विचारले आता हे वय मिळालं हे कधीचं आहे 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर, गुणोत्तराप्रमाणे हे वय कधीचं आहे 12 वर्षानंतरचे आहे। तर आपल्याला आजचे वय विचारलं आहे मग 12 वर्ष वापस घेऊया यांना, यातनं 12 वजा करून घ्या 32 वजा 12 किती मिळणार 20, ओके। तर मानसचे आजचे वय किती असणार 20 वर्ष असेल, क्लिअर आहे, कळतंय मित्रांनो, सोपं आहे, फक्त तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे, क्लिअर आहे। बघा फक्त समजून चला उत्तरांना, प्रश्नांना समजत चला, उत्तर बरोबर मिळून जाते, क्लिअर आहे। चला तर मग जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। बघा पुढचा प्रश्न आहे, तीन व्यक्तींच्या वयाचे सरासरी 28 वर्ष आहे, तीन व्यक्ती त्यांच्या वयाची सरासरी 28 वर्ष आहे, म्हणजे प्रत्येक 28 28 असणार, आणि वय अनुक्रमे 3 4 7 या प्रमाणात आहे, तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती बरोबर। मग आता बघा पहिले याला डिटेलमध्ये समजून देतो, तीन व्यक्ती आहे, तीन व्यक्ती प्रत्येकी 28 28 आहे, सरासरी सांगितले 28 28 आहे, म्हणजे तिघांची एकूण जर काढली तर किती येणार प्लस करायचं आहे बरोबर, 8 16 24, 4 हजाराला किती तर 2 2 4 6 8, तर किती मिळणार 84, तुम्ही 28 × 3 पण करू शकता 84 मिळतील बरोबर। आणि वय अनुक्रमे काय आहे 3 4 7 आहे, म्हणजेच आपण 3 3 4 7 आहे, मग काय असणार 3x 4x आणि 7x हे मिळून जाईल त्यांचे वय। आता या तिघांची बेरीज काय आहे 84, आपल्याला माहिती आहे 84 काढले बरोबर, त्याप्रमाणे 84। मग आता x ची किंमत काढूया, 7 3 10 4 14, हा 14x बरोबर 84, म्हणजे x बरोबर किती 84/14, 14 5 7 14 84, म्हणजे x ची किंमत किती मिळून जाईल 6, x किती मिळणार 6। आता काय विचारलंय तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती, सर्वात लहान किती आहे 3x आहे, म्हणजेच 3 × 6 3 × 18, क्लिअर आहे, काय मिळून जाईल 3 × 18 मिळून जाईल, ओके फ्रेंड्स। बघा या प्रकारे ह्या प्रश्नाला तुम्हाला सोडवायचे असणार, क्लिअर आहे, ओके कळतंय। तर मित्रांनो आणि जर तुम्हाला यालाच शॉर्टकट करायचं असेल तर बघा कशा प्रकारे करू शकता तुम्ही शॉर्टकट मध्ये, हे झालं क्लिअर। तर बघा आता याला जर शॉर्ट मध्ये क्लिअर करायचं असेल तर बघा, तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी किती 28, म्हणजेच काय करायचंय 28 × 3 करायचंय बरोबर, तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी एकूण मिळून जाईल, आणि वय अनुक्रमे 3 4 7, अनुक्रमे वय किती हे, तर या तिघांची बेरीज करून भागायचे, काय होणार 7 3 10 4 14, तर याला 14 भागायचे बरोबर, 14 × 14 14 × 28 3 × 6 काय मिळून जाईल 6 मिळून जाईल बरोबर। आता तर सर्वात लहान व्यक्तीचे वय विचारले तर सर्वात लहान संख्येला गुणून घ्यायचे, सर्वात लहान 3 3 आणि गुणून घ्यायचे 3 × 18, ओके क्लिअर आहे, तर वय मिळून जाईल त्याचे 18 वर्ष, क्लिअर आहे, डिटेल पण समजा शॉर्टकट तुम्ही इझिली करून घ्या, क्लिअर। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, बघा पुढचा प्रश्न, चार भावंडांच्या वयाची सरासरी 14 वर्ष असून त्यांचे वय अनुक्रमे 2 3 4 5 या प्रमाणात आहेत, तर सर्वात मोठ्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती, प्रश्न सेम आहे नंतर फक्त 2 मिळवून द्यायचा आहे। बघा मग याला कसं करणार, आता चार भावंड आहे सरासरी 14 आहे म्हणून 14 × 4
ओके आता यांची बेरीज करून भागायचे काय होणार दोन आणि तीन पाच पाच आणि चार नऊ नऊ पाच चौदा ओके चौदा होऊन जाईल मग याला चौदाने भागायचे चौदा चौदा कॅन्सल किती राहणार चार बरोबर आता या चाराने कोणाला गुणायचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर सर्वात मोठ्या भावाला सर्वात मोठ्या भावाचे वय सर्वात मोठा पाच तर पाचाने गुणून घ्या गुणीला पाच चार पंचे वीस किती विचारलं दोन वर्षानंतर दोन मिळवून द्या दोन मिळाले तर झाला बावीस त्या व्यक्तीचे वय किती तर बावीस वर्ष असणार क्लिअर आहे तर त्या व्यक्तीचे वय बावीस वर्ष असेल ओके फ्रेंड्स क्लिअर आहे ओके डन त्या व्यक्तीचे वय बावीस वर्ष असेल तर मित्रांनो या प्रकारे ह्या प्रश्नाला सोडवायचे होते जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न तीन बहिणीच्या वयाची सरासरी वीस वर्ष असून त्यांचे वय अनुक्रमे दोनास तीनास पाच या प्रमाणात आहे तर सर्वात लहान बहिणीचे पाच वर्षानंतरचे वय किती तर हाही प्रश्न बघा तीन बहिणी आहे सरासरी वीस आहे वीस गुणीला तीन करायचे भागायचं कोणी त्यांच्या बेरजेने ते काय होणार तीन आणि दोन पाच आणि पाच दहा दहाने भाग दिला दहा एक दहा दहा दोन वीस तीन आणि दोन सहा सहा मिळाला आता काय विचारलं तर सर्वात लहान बहिणीचे वय सर्वात लहान दोन म्हणजे दोनाने गुणायचे दोनाने गुणले सैन दुने बारा किती वर्षानंतर तर सर्वात लहान बहिणीचे पाच वर्षानंतरचे वय आजचे बारा आहे पाच वर्षानंतर पाच मिळवायचा तर होणार सतरा वर्ष किती होणार मित्रांनो सतरा वर्ष होईल ऑप्शन नंबर चार बरोबर असणार क्लिअर आहे ऑप्शन नंबर चार बरोबर येईल ओके क्लिअर आहे मित्रांनो कळतंय तर बघा या प्रकारे ह्या प्रश्नाला तुम्हाला सोडवायचे होते जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न आहे की दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन आहे चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास दोन होते तर मोठ्या भावाचे आजचे वय किती ओके तर मोठ्या भावाचे आजचे वय किती आता मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न असतील याला पहिले डिटेल मध्ये समजूया बघा दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे दोनास तीन आहे दोन भाऊ आपण ए मानू इकडे हा बी असणार यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन बरोबर मग आजचे वय किती असणार याचे वय दोन एक्स याचे वय तीन एक्स बरोबर गुणोत्तर होते कोणत्या तरी एका संख्येने भागून मिळालं होतं आपण परत गुणून दिलं ते त्यांचे वय मिळून जाईल मग आता चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास दोन होते चार वर्षापूर्वी काय होणार तर दोन एक्स मधनं चार वजा करून घेऊ तीन एक्स मधनं पण चार वजा करून घेतले हे होणार तर चार वर्षापूर्वी गुणोत्तर काय येतं त्यांचं एकास दोन येऊन जाईल गुणोत्तर असं येतं वय हे येतं तर मोठ्या भावाचे आजचे वय किती तर मोठ्या भावाचे आजचे वय किती आहे मोठ्या भावाचे आजचे वय बी तीन एक्स आहे मग त्याच्यासाठी पाहिजे एक्स ची किंमत मग एक्स ची किंमत कशी काढणार मित्रांनो बघा ए छेद बी करायचा काय करायचा ए छेद बी म्हणजे ए काय असणार दोन एक्स वजा चार छेद बी तीन एक्स वजा चार बरोबर हे पण लिहायचं एक छेद दोन हे होऊन गुणोत्तर हे मिळालं बरोबर मग तिरकस गुणाकार करायचा बघा काय होणार तिरकस गुणाकार हा याला गुणून काय मिळेल दोन आणि याला गुणल्यास बेदुने याला गुणायचं फक्त दोन गुणिला दोन एक्स तर चार एक्स बरोबर परत वजा वजा जसाचा तसा दोन गुणिला चार आठ मिळून जाईल ओके असं करा नाही तर डिटेलमध्ये समजायचंय तर डिटेलमध्ये हा याला गुणणार म्हणजे दोन गुणिला होणार दोन एक्स वजा चार कंस पूर्ण परत हा तिकडे जाऊन एकाला गुणणार बरोबर एक गुणिला तीन एक्स वजा चार बरोबर याप्रमाणे तिरकस गुणाकार मग आता याला सोडवायचं दोन गुणिला दोन चार एक्स वजा चार दुने आठ बरोबर इकडे एकाने त्याला गुणल्यास तीच संख्या मिळेल तीन एक्स वजा चार बरोबर मग आता बघा ह्या एक्स वाल्याला या एक्स वाल्याकडे पाठवा आणि नंबरला नंबरकडे पाठवून द्या बरोबर तर त्याप्रमाणे मिळणार काय चार एक्स आता बघा हा इकडे अधिक आहे इकडे येऊन वजा तीन एक्स होऊन जाईल बरोबर हा नंबर तिकडे जाऊन तिकडे वजा चार होता हा तिकडे जाऊन अधिक आठ होऊन जाईल
बरोबर, मग आता याला सोडवा, 4x वजा 3x मिळणार एक्स, आणि इकडे अधिक वजा होणार वजा, 8 आणि 4 गेले 4, मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या प्लस आहे म्हणून प्लस। तर एक्सची किंमत मिळाली मित्रांनो किती, 4 मिळाली, बरोबर, एक्स मिळाला 4। आपल्याला काय विचारलंय, तर मोठ्या भावाचे आजचे वय किती, आजचे वय 3x, मग 3 × 4 तर किती मिळणार, 3 × 4 3×12 वर्ष। ओके, तर मोठ्या भावाचे आजचे वय किती असणार, तर 12 वर्ष असेल। क्लिअर आहे, तर बघा या प्रकारे तुम्हाला डिटेल मेथड मध्ये करायचं होतं, क्लिअर आहे। तर बघा मित्रांनो याला शॉर्टकट मध्ये समजायचंय, तर समजून घेऊया मित्रांनो। शॉर्टकट आवडला तर लाईक नक्कीच करायचं। ओके चला बघूया शॉर्टकट मध्ये। तर बघा शॉर्टकट मध्ये तुम्हाला पहिले शॉर्टकट वापरण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायची, बघा पहिले गुणोत्तर दोन्ही भावांचे, पहिले गुणोत्तर 2 आणि 3, नंतरचे गुणोत्तर 1 आणि 2, बरोबर। या दोन्ही गुणोत्तरामधील फरक बघायचा आहे मित्रांनो, दोघांमधील फरक समान असेल तर वापरायचं शॉर्टकट। 3 आणि 2 गेला 1, 2 आणि 1 गेला 1, दोघांमधील जर फरक समान असेल तरच शॉर्टकट वापरायचं आहे। मग फरक किती आहे, समान आहे, बरोबर। हे आणि हे या गुणोत्तरामध्ये किती वयाचा फरक आहे, 4 वर्षापूर्वी म्हटलंय, पूर्वी असो की नंतर असो, दोघांमधील फरक किती आहे, 4 वर्षाचा आहे, बरोबर। कितीचा आहे, 4 वर्षे एवढा फरक आहे। प्रमाण कसं आहे, समान आहे, बरोबर। म्हणजे 4 वर्षातला जो प्रमाणातील फरक 1 आणि वर्षातील फरक 4, म्हणजे एक्स बरोबर काय मिळून जाईल, 4 मिळून जाईल, डायरेक्ट मिळून जाईल। आणि काय विचारलंय तुम्हाला, तर दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर, आजचे वयाचे गुणोत्तर काय होते, 2 आणि 3 होते, तर तुम्हाला आजचे विचारलंय, मोठा हा 3 आहे, मग 3 आणि 4 गुणायचे, 3 × 4 3×12। ओके क्लिअर आहे, केव्हा वापरायचं, पहिले दोघांचे प्रमाण काढायचे सारखे असेल तेव्हा। तुम्ही कितीचा फरक, 4 चा फरक, तर 4, जर इथे प्रमाणात इथे 2 इथे 2 चा फरक असेल तर त्या 2 ह्या वर्षातील फरकला भागून उत्तर मिळून जाईल। क्लिअर आहे, या प्रकारे मित्रांनो ह्या प्रश्नाला तुम्ही शॉर्टकट मध्ये क्लिअर करू शकता। ओके बघा पुढच्या प्रश्नाला शॉर्टकट मध्ये करू, कळून जाईल। बघा शॉर्टकट मध्ये बघा, 2 बहिणीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4 आणि 5 आहे, आजच्या वयाचे गुणोत्तर 4 आणि 5 आहे, 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 आणि 7 होऊन जाईल, 6 आणि 7 होऊन जाईल, किती वर्षानंतर, 8 वर्षानंतर, बरोबर। हे समजण्यासाठी मित्रांनो ओके तुम्ही डायरेक्ट पण करू शकणार। आता बघा इथे 7 आणि 4 गेले 2, 7 आणि 5 गेले 2, येतोय 2 चा फरक, 2 चा फरक आहे किती वर्षामध्ये, 8 वर्षामध्ये गुणोत्तर वाढतोय 2, म्हणजे 1 बरोबर किती असणार, 2 बरोबर 8 आहे, तर 1 बरोबर 4 असणार, क्लिअर आहे, 1 बरोबर किती असणार, 4, 2 वर प्रमाण 2 तर 8 वर्ष, प्रमाण 1 तर किती वर्षाचा, 4 वर्षाचा, म्हणजे एक्स बरोबर मिळून जाईल तुम्हाला 4, क्लिअर आहे। जर इथे 3 चा फरक आणि इथे 12 असता, किंवा 3 चा फरक आणि इथे 9 असता, तर आपण 9 ला 3 भागला असतं। आता 2 बरोबर 8 आहे म्हणून 8 / 2 करून घेतलंय, बरोबर 4, तर एक्सची किंमत मिळाली 4। मग आता काय विचारलंय, तर लहान बहिणीचे आजचे वय किती, आजचं गुणोत्तर हे आहे, आजचे वय किती असणार, मग लहान 4 आहे, 4 आणि 4 गुणायचं, 4 × 4 मिळणार किती मित्रांनो, 16, ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 बरोबर असणार, क्लिअर आहे। ओके कळत आहे मित्रांनो, तर या प्रकारे तुम्ही हे शॉर्टकट मध्ये उत्तर देऊ शकता। पण केव्हा मित्रांनो, जेव्हा दोघा प्रमाणामधील हे प्रमाण समान असेल तर शॉर्टकट वापरायचं। ओके क्लिअर आहे, तर जास्त ठिकाणी तर समानच असते, काही ठिकाणी कमी जास्त केलेलं असतं। ओके जिथे कमी जास्त केलेलं आहे तिथे आपलं डिटेल मध्ये जायचं असणार। ओके बघा, आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10 आणि 3 आहे, 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 आणि 7 होईल, सॉरी 7 आणि 3 होईल, तर मुलाचे आजचे वय किती। बघा दोन्ही प्रमाण इथेच कळतं, समान आहे का, 10, 7, 3, 3 नाही समान, म्हणून याला आपल्याला डिटेल सोडवावं लागेल।
बघा इथे आई आणि इकडे मुलगा बरोबर प्रमाण दिले 10 3 बरोबर हे आजचा आहे म्हणजे यांचा आजचं वय 10x हे 3x बरोबर मग आपण इकडे लिहून घेऊ हे 10x आजचे भागिला 3x 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9 वर्षानंतर 9 वर्षाने वाढतील म्हणजे अधिक 9 इथे पण अधिक 9 दोन्ही वाढतील आणि वाढल्यानंतरचे गुणोत्तर मिळून जाईल किती 7 तास 3 ओके क्लियर आहे तर आता याला क्रॉस मल्टीप्लायने सोडवायचं हा इकडे याला गुणणार डायरेक्ट गुणूया 10 × 3 म्हणजे 30x अधिक 9 × 3 9 × 27 बरोबर आता इकडे याला गुणायला पाठवू 7 × 3 21x आणि 9 × 3 9 × 7 63 अधिक 63 ओके क्रॉस मल्टीप्लाय केला याने ह्या दोघांना गुणलंय याने ह्या दोघांना गुणलंय बरोबर आता बघा ह्या 21 ला पाठवा इकडे आणि याला पाठवा तिकडे काय होणार बघा हा इकडे येणार 30x - 21x बरोबर बरोबर इकडे 63 इकडे जसाचा तसा होता याला पाठवा तिकडे हा इकडे अधिक इकडे जाऊन वजा 27 क्लिअर आहे मग आता 30x मधनं 21x जाणार 30 मधनं 21 गेले 9x किती उरणार 9x बरोबर इकडे 63 मधनं 27 जाणार बघा 13 × 7 गेले उरले 6 आणि 5 × 2 गेले 3 म्हणजे 36 तर x बरोबर किती मित्रांनो 4 36 / 9 9 × 36 तर x ची किंमत मिळाली 4 तुम्हाला काय विचारलंय तर मुलाचे आजचे वय किती तर मुलाचे आजचे वय सांगायचे आहे मुलाचे आजचे गुणोत्तर 3x तर वय किती असणार 3 × 4 3 × 12 क्लिअर आहे तर त्याचे आजचे वय 12 मिळून जाईल ओके फ्रेंड्स क्लिअर आहे तर त्याचे आजचे वय 12 वर्ष असेल तर मित्रांनो ह्या प्रकारे ह्या प्रश्नाला सोडवायचे होते जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न वडील आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 5 + 1 आहे 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 + 2 होईल तर मुलाचे आजचे वय किती बघा प्रमाण बघूया 5 + 1 5 + 2 प्रमाण समान नाही फरक समान नाही प्रमाणामधील म्हणजे शॉर्टकट जमणार नाही डिटेलच करावा लागणार ओके तर बघा डिटेलमध्ये वडील आणि मुलगा म्हटले ओके वडील आणि इकडे आहे मुलगा आता इथे 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वीचे गुणोत्तर दिले काय दिलंय 5 + 1 हे 5 वर्षापूर्वी होतं त्यांचं वय 5x आणि इकडे फक्त x आजचं पाहिजे आजचे काय असणार आजचे मग 5 वर्षाने वाढून गेलेले असतील ते म्हणजे आज काय असणार 5x + 5 ओके 5 वर्षापूर्वीच होतं आज 5 वर्ष गेले म्हणून 5 वर्ष प्लस केले तर आजचं मिळून जाईल यात पण एक्स प्लस 5 वर्ष बरोबर या प्रकारे अजून काय सांगितलंय 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 + 2 होईल अजून 5 वर्षानंतर मग परत 5 मिळवायचा 5x + 5 अजून 5 आणि इकडे 5x + 5 अधिक त्याच्यात परत 5 मिळवेल ओके तर काय मिळालं गुणोत्तर मिळालं 5 + 2 मिळालं बरोबर तर हे म्हणजे 5 वर्षानंतरचे गुणोत्तर बरोबर आजचे वय हे 5 वर्षानंतरचे हे मग आता याला सोडवण्यासाठी बघा याला इथे लिहूया हे वडील इकडे मुलगा मग काय असणार 5x यांची प्लस करून घ्या अधिक 10 इकडे x + 10 बरोबर गुणोत्तर काय मिळालं 5 + 2 बरोबर तिरकस गुणाकार करून लिहूया याने याला गुणलं 5 × 2 × 5x मिळणार 10x अधिक 10 × 2 × 20 बरोबर इकडे हा 5 × x 5x अधिक 10 × 5 10 × 5 = 50 हा झाला 50 ओके क्लिअर आहे मग बघा आता काय करणार याला पाठवूया इकडे हा इकडे अधिक इकडे येऊन वजा 10x + 5x
बरोबर हा याला पाठवू तिकडे तो 50 आणि हा अधिक होता तिकडे जाऊन वजा 20 10x वजा 5x मिळणार 5x बरोबर 50 मधून 20 जाणार मिळणार 30 x ची किंमत मिळून जाईल मित्रांनो काय तर 30 भागिला 5 x किती मिळणार 6 30 भागिला 5 तर x मिळून जाईल 5 6 30 x ची किंमत किती मिळाली 6 आपल्याला विचारलेलं काय आहे त्यांनी तर मुलाचे आजचे वय किती आजचे वय हे मुलाचे x अधिक 5 आहे x किती आहे 6 6 अधिक 5 मिळून किती होणार तर 11 वर्ष होईल ओके तर त्यांचे आजचे वय किती असणार मित्रांनो 11 वर्ष असेल ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार क्लियर आहे तर मित्रांनो ह्या प्रकारे ह्याही प्रश्नाला तुम्हाला सोडवायचे होते जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे ओके तर बघा पुढचा प्रश्न आहे 10 वर्षापूर्वी आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 7:1 होते 10 वर्षानंतर त्यांची वयाची गुणोत्तर 2:1 होईल तर आईचे आजचे वय किती ओके बघा काय सांगितलं आई आणि मुलगी आई मुलगी ओके 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:1 7:1 म्हणजे 7x आणि x हे केव्हाचे 10 वर्षापूर्वीचे आजचे काढायचे तर 10 वर्ष वाढवून द्या म्हणजेच काय 7x + 10 आणि इकडे x + 10 होऊन जाईल बरोबर हे मिळून जाईल आजचे ओके नंतर पुढे अजून 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 अजून 10 वर्षानंतर काय होणार 7x + 10 परत त्यात 10 प्लस होणार इकडे x + 10 परत त्यात 10 प्लस होणार ते गुणोत्तर किती मिळून जाईल 2:1 ओके या प्रकारे मिळून जाईल मग याची मांडणी कशी करणार तर या दोघांची प्लस करून काय होणार 7x + 20 छेद काय होणार x + 20 बरोबर गुणोत्तर काय मिळालं 2:1 क्लिअर आहे बघा 2:1 मिळालंय तिरकस गुणाकार करायचा काय मिळणार बघा हा याला गुणणार जसा तर तसा 7x + 20 बरोबर हा इकडे याला गुणतोय 2 × x 2x + 20 × 40 क्लिअर आहे बघा ह्या एक्स ला पाठवू इकडे ह्या 20 ला पाठवू तिकडे म्हणजे 7x + 2x = 40 - 20 बरोबर अधिक होता वजा झाला अधिक होता वजा झाला 7x - 2x जाणार 5x = 40 - 20 = 20 म्हणजे एक्स बरोबर किती मिळणार 20 / 5 = 20 एक्स मिळून जाईल मित्रांनो 4 ओके एक्स ची किंमत किती मिळाली 4 मग आता तुम्हाला विचारलं काय आहे तर आईचे आजचे वय किती आजचे वय आईचं किती होतं हे आहे मग त्यात जिथे एक्स आहे तिथे लिहा 4 म्हणजेच 7x + 10 म्हणजेच काय 7 × x किती 4 + 10 7 + 28 + 10 = 38 वर्ष असणार बरोबर आईचे वय किती असणार मित्रांनो 38 वर्ष असेल ओके क्लिअर आहे तर मित्रांनो बघा ह्याप्रमाणे ह्या प्रश्नाला सोडवायचे होते ओके फ्रेंड्स क्लिअर आहे तर मित्रांनो या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचंय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करून घ्या लाईक तुमच्या मित्रांपर्यंत करून द्या शेअर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो त्यांनी करून घ्या सबस्क्राईब सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून घ्यायची ओके फ्रेंड्स सोबतच मित्रांनो हे पुस्तक झालं की आपण नितीन महाले सरांचंही पुस्तक स्टार्ट करूया ओके फ्रेंड्स बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स नितीन महाले सरांचं पुस्तकही आहे तर आपण प्रयत्न करू नितीन महाले सरांच्या पुस्तकातही बरेच असे व्हिडिओज घेण्याचा ओके चॅप्टर्स कम्प्लीट करण्याचा ओके फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके थँक्यू बाय अँड बेस्ट ऑफ लक